आताच्या घडीशी एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे. सेवानिवृत्त प्रशासक तथा BRS पक्षाचे नेते BJ देशमुख यांनी अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोतुळ येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही सर्व घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यापूर्वीच BJ देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोतुळच्या ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीमध्ये घुसून अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा असाच प्रकार घडल्यानं अकोले तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना मोठं उधाण आलंय. राजेश रघुनाथ भोर असं मारहाण झालेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचं नाव आहे. राजेश भोर यांच्याकडून BJ देशमुख यांच्या मालकीच्या दुधाच्या टँकरचं वजन करण्यास विलंब झाल्यानं ही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येते. दरम्यान ही सर्व मारहाणीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुरुवातीला पेट्रोल पंपावरील केबिनमध्ये राजेश भोर यांच्या श्रीमुखात मारताना BJ देशमुख दिसतायत. त्यानंतर पेट्रोल पंपावरील मोकळ्या पटांगणात पाठीमागून BJ देशमुख यांनी राजेश भोर यांच्या पाठीत लात घातल्याचं दिसून येत आहे. ही सर्व घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राजेश भोर आणि इतर ग्रामस्थांनी मारहाण करणाऱ्या BJ देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर ही घटना घडल्यानं बाजार समितीचे सभापती आणि इतर संचालक या घटनेचं गांभीर्य पाहून BJ देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. गत 3 महिन्यापूर्वी कोतुळ ग्रामपंचायतमध्येही ग्रामसेवकाला अर्वाच्या भाषेत बोलल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर BJ देशमुख यांच्याकडून पुन्हा अशी घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले यांचा हा रिपोर्ट. आणि त्यावेळेस मी रियल टाकत होतो. साधारण 12,000 एकूण डिलिव्हरी चालू होती आणि त्या बाजूनी 5,000 डिलिव्हरी चालू. त्यांना मी ड्रायव्हरला म्हटलं एवढी डिलिव्हरी झाली का काटा करून देतो. शिवाय काट्यावर दुसरा माणूस होता, तो काही आला नव्हता, तरी मी म्हणलं काटा करून देतो. नंतर ते म्हणे मॅनेजरचा नंबर दे पोरं म्हणजे ड्रायव्हर. मग मॅनेजरचा नंबर दिल्यावर परत ते फोन घेऊन आले. मला वाटलं मॅनेजर बोलून राहिले. मी त्यांना म्हणलं थांबा काम चालू आहे, माझं काम झालं का काटा करून देतो. एवढं ऐकलं त्यांनी ते त्यांना वाटलं का मला आरेची भाषा केली थांबा माझं काम चालू आहे असं त्याचं त्याचा त्यांना राग आला. त्याच्यानंतर मी डिअर सोडून झाल्यावर काटा करून दिला आणि नंतर त्याच्यानंतर ते आल्यानंतर त्यांनी मला 2-3 थोबळेत मारले आणि एक लात पण मारली आणि ऑफिसमध्ये पण 2 वेळा थोबळेत मारली. सदर घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. त्यांच्यावर कायदेशीर काहीतरी निर्णय घेतला. त्याशिवाय म्हणे पंप जर चालू केला तर आम्ही JCP आणून उकडून टाकू अशी धमकी पण देऊन गेली आम्हाला. ती तर या सदर घटनेनुसार त्यांच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 बार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले तालुका, अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24.